देशभरातून सध्या डिलिव्हरी बॉय संदर्भातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. यामध्ये काही ठिकाणी महिलांची छेड काढल्याचा तर काही ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थितीत जेवण पोहोचवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता एका अशी घटना समोर आली आहे, ही घटना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. नेमकी ही घटना काय घडली आहे हे जाणून घेऊया. आजकाल ऑनलाईनचे युग आहे, त्यामुळे लोकांना कोणत्याही क्षणी काही हे खावेसे वाटले की ते ऑनलाईन ऑर्डर करून डिलिव्हरी बॉयद्वारे जेवण स्वीकारू शकतात. गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचे जेवण मागवण्याच्या घटना वाढल्या आहेत. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एक डिलिव्हरी बॉय ग्राहकाचे जेवण घेऊन घरी आला. हे जेवण स्वीकारण्याऐवजी ग्राहक त्याच्या आरतीचे ताट घेऊन वाट पाहतोय. ग्राहक घराजवळ पोहोचताच त्याच्या कपाळावर प्रथम टिळा लावला जातो, नंतर तांदूळ टाकून त्याची आरती केली जाते. डिलिव्हरी बॉयचं असं स्वागत पाहून अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाहून डिलिव्हरी बॉयला इतका सन्मान दिला गेला असा प्रश्न साहजिक सर्वांना पडेल. तर यामागचे कारण म्हणजे 4 तास उशिरा जेवणाची ऑर्डर दिल्याने ग्राहकाने या डिलिव्हरी बॉयचं असं स्वागत केलं आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर संजीव कुमार 2206 या नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत 59 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर 5 लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केला आहे. तसेच या व्हिडिओवर भन्नाट कमेंट येत आहेत. एका युजरने तुम्हाला काय बघायचं आहे, माझ्या शहरात झोमॅटो नाही हे चांगलं आहे, अशी मजेशीर कमेंट केली आहे. आणखी एका युजरने हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.